वसुदेवसुतम देव कंसचाणूर मदनम देव की परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरू सर्व गीता गीताप्रेमींना मीरा इनामदारचा नमस्कार ही कथा आहे त्रैलोक्य भगवत गीतेची आणि आजची कथा आहे सांख्य योग नावाच्या दुसऱ्या अध्यायातल्या पहिल्या भागाची अर्जुनाचे डोळे अश्रूंनी भरले होते तो अगदी विषण्ण झाला होता आपल्या क्षत्रियत्वाचा त्याला पार विसर पडला होता धनुर्धारी अर्जुनाला धनुष्यबाण नकोसे झाले होते सारा उत्साह मावळला होता ग्रहण लागलं होतं त्याच्या प्रताप सूर्याला ही तर युद्धभूमी प्रसंग ऐन रणाचा आणि अर्जुनाचा आर्यांना न शोभणारा हा निरुत्साह मनाचा क्षुद्र दुबळेपणा निस्पृह श्रीकृष्ण कठोरपणे म्हणाला भलत्याच वेळी हा मोह तुला कशामुळे निर्माण झाला हा कधीही थोरांनी आचरलेला नाही हा स्वर्ग मिळवून देणाराही नाही आणि कीर्तिकारकही नाही म्हणून हे पार्था षंढपणा पत्करू नकोस तुला तो शोभत नाही हे परमतपा अंतकरणाचा हा तुच्छ दुबळेपणा सोडून आता युद्धाला उभा राहा अर्जुन काकुळतीने म्हणाला अरे मुकुंदा हे सर्व योद्धे आपलेच आहेत पितामह भीष्म गुरुवर्य द्रोण दोघेही सारखेच पूजनीय वंद्य खरोखर आम्ही त्यांची सेवा करायची की त्यांना मारायचं तूच सांग कसा रणांगणी झुंजू भीष्म द्रोणांविरुद्ध मी त्यांचं बाण कसे मारू हे आम्हा पूजनीय की या महानुभाव गुरुजनांना न ना मारता मी या जगात भिक्षा मागून खाणं हेही कल्याणकारक समजतो कारण या गुरुजनांना मारून या लोकी रक्ताने माखलेले अर्थ आणि कामरूप भोगच न भोगायचे आणि या लढाईत विजयी तरी कोण होणार ज्यांना बघितल्या वाचून आपण एक क्षणही जगू नये असं वाटावं तेच जीवावर उदार होऊन लढण्यासाठी उभे आहेत यांच्या नाशाच्या कल्पनेनेच मला शोक होतो आहे इंद्रियांना शोष पडतोय यांना मारून मला राज्य नको स्वर्गाचे भोग नकोत धर्माधर्माचा निर्णय करण्यासाठी माझी बुद्धी असमर्थ झाली आहे म्हणूनच मी तुझ्या पायांशी लीन झालो आहे मी तुझा शिष्य आहे मला उपदेश कर मला मार्ग दाखव मला माझं श्रेयस सांग इतकं बोलून अर्जुनाने मी युद्ध करणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं आणि तो श्रीकृष्णाच्या बोलण्याची वाट पाहात शांत बसला आणि आता तो क्षण आला गुरु शिष्यांचं मधुर नातं जुळलं आणि भाग्यशाली सुखसंवाद सुरू झाला भगवान श्रीकृष्ण म्हणाले अरे अर्जुना ज्याचं दुःख करायला नको त्याचंच दुःख तू करतो आहेस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतो आहेस परंतु ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत त्यांच्यासाठीही विद्वान माणसं शोक करीत नाहीत मी तू किंवा हे राजे कोणत्या काळी नव्हतो असंही नाही आणि यापुढे आपण सर्वजण असणार नाही असंही नाही ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बाल्य तारुण्य आणि वार्धक्य मिळतं त्याप्रमाणे दुसरं शरीरही मिळतं आणि याविषयी धीर पुरुषांना मोहनिर्माण होत नाही मात्र स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदा आगमा पायनो नित्या स्थान स्थितिक्षस्व भारत हे कुंतीपुत्रा इंद्रियांचे विषयांशी संयोग हे सुखदुःख देणारेच असतात ते येतात आणि जातात म्हणूनच ते अनित्य आहेत तेव्हा हे भारता ते तू सहन कर देह हा बोलून चालून नाशवंत त्याचा शोक तू करतोस दुःखी होतोस देहाला जन्म आहे देहाला मरण आहे आत्म्याचा विचार केलास का आत्म्याला जन्मही नाही आणि मरणही नाही या अविनाशी आत्म्याने साऱ्या विश्वाला आहे आत्मा हा अमर आहे अमर याद आहे जो पुरुष हे जाणतो तो कसा कोणाला ठार मारेल आपण नाही का जुनी वस्त्र झाली की टाकून देतो तसंच आत्मा जीर्ण देह टाकून नवीन देहात प्रवेश करीत असतो वासांसी जीर्णानी यथाविहाय नवानी गृहणा नरो नरोपराणी तथा शरीराने विहाय जीर्णान अन्यानी संयाती नवानी देही या आत्म्याला शस्त्र कापू शकत नाहीत विस्तव जाळू शकत नाही पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही कारण तो नित्य सर्वव्यापी अचल स्थिर राहणारा आणि सनातन आहे खरोखर आत्मचिंतन ही थक्क करणारी गोष्ट आहे देह येईल जाईल पण आत्मा तो तसाच राहील अगदी अबाधित मग त्यानुसार जन्माला आलेल्याला मृत्यू निश्चित आहे आणि मृत्यू पावलेल्याला जन्मही निश्चित आहे म्हणून पार्था तू असा शोक करणं योग्य नाही कृष्ण बासरीतून जणू अमृतधारा बरसत होत्या आणि त्यामध्ये अर्जुन न्हावून चिंब होत होता पार्था मी युद्ध करणार नाही म्हणतोस हाच तो अहंकार हेच ते अज्ञान युद्धात जगल्या मेल्याबद्दल कोणी शोक करत नाही बरं अरे आपण सगळेच जण अमर आहोत अमृताचे पुत्र आहोत आनंदातून जन्मलो आनंदातच राहायचं आणि आनंदातच विलीन व्हायचं तू म्हणजे देह नव्हेस म्हणून सुखदुःखांच्या भावनांनी व्यथित होऊ नकोस धैर्याने सोसत राहा क्षत्रिय धर्माला अनुसरून असलेल्या युद्धापेक्षा दुसरं कोणतंही कल्याणकारक कर्तव्य नाही पण जर तू हे धर्मयुद्ध केलं नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाला जवळ करशील तुझी अपकिर्ती होईलच शिवाय ज्यांच्यासाठी तू आधी आदरणीय होतास त्यांच्या दृष्टीने आता तुच्छ ठरशील ते महारथी तुला भिऊन युद्धातून काढता पाय घेतला असं मानतील तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील तुला बोल लावतील याहून अधिक दुःखदायक काय असणार आहे दैवयोगाने हे स्वर्गाचं दार उघडलंय असं समज युद्धात धारातीर्थी पडलास तर स्वर्गाला जाशील आणि युद्ध जिंकलंस तर पृथ्वीचं राज्य उपभोगशील जय पराजय फायदा तोटा आणि सुख दुःख समान मानून युद्धाला तयार हो अशा रीतीने युद्ध केलंच तर तुला पाप लागणार नाही सुखदुःख समे कृत्वा लाभा लाभो, जया जयो, ततो युद्धाय युजस्व पापं पापम अवापस्यसी आता अर्जुनाचे कानच अमृत प्राशनाचं कार्य करू लागले होते त्याचं सारं अवधान एकवटलं होतं अर्जुनाला हे अमृतप्राशन करावंसं वाटतच होतं आणि श्रीकृष्ण बोलतच होता हे पार्था हा सगळा विचार तुला ज्ञानयोगाच्या दृष्टीने सांगितला आता कर्मयोगाबद्दल ऐक बुद्धियोगाबद्दल ऐक स्थिर बुद्धीने कर्म करण्याबद्दल ऐक कर्म या कर्मयोगात आरंभाचा म्हणजे बीजाचा नाश नाही आणि फळरूप दोषही नाही याच कर्मयोगाचं साधन जन्ममृत्यूच्या मोठ्या भयापासून रक्षण करणार आहे कारण इथे कर्माचं बंधनच पडणार नाही आणि कर्तव्यकर्म करण्यात कसलंही विघ्न नाही अडथळा नाही आणि तात्विक दोषही नाही हे गुरुनंदना या मार्गात कार्याचा निश्चय करणारी निश्चयात्मिका बुद्धी ही एकात्म असते ती तशीच असायला हवी ज्यांची बुद्धी कर्मफलाच्या भोगांसाठी आसुसलेली असते त्यांना नाना प्रकारच्या कामना इकडे तिकडे खेचीत असतात किती आणि कोणती कर्म करू किती यज्ञ करू कसे यज्ञ करू स्वर्गात कोणतं सुख मिळेल त्यासाठी इथे कोणती कर्मकांड करू असेच त्यांचे श्रम असतात स्वर्गसुख मिळावं आणि पुन्हा जन्म घेऊन आणखी यज्ञ करावेत ऐहिक सुखभोग आणि पारलौकिक सुख, सुख मिळवावं यातच त्यांना सर्वस्व मिळाल्यासारखं वाटतं आणि म्हणूनच कर्माचे नाना प्रकार पूजा व्रत तप भजन यांचाच अखंड हव्यास आणि अभ्यास चाललेला असतो यांची परमात्म्याविषयी निश्चयी बुद्धी नसतेच पार्था तू म्हणालास कुळाचार बुडतील पितरांचं तर्पण तरी कोण करणार कुळाचार बुडाले की कुळासह पाप करणारे सारेच नरकात जातील मला इंद्राचं देवलोकीचं अधिपत्य मिळालं तरी नको हे सारं तुझं बोलणं याच कर्मकांडाला धरून होतं म्हणजे एकतर भोग आणि ऐश्वर किंवा त्याला वंचित होऊन नरकप्राप्ती असे दोन्ही प्रकारचे विचार चित्ताला चंचलता आणतात पण लक्षात घे बुद्धीची ही पूर्ण एकाग्रता एक प्रकारची समाधीच आहे त्रिगुणांच्या पलीकडे बुद्धी स्थिर ठेव तिथे पाप पुण्याचं द्वंद्वही नको ऐहिक किंवा पारलौकिक सुखांची चिंताही नको विचारांमध्ये अस्थिरता नको आणि भोगांच्या साधनांसाठी आसक्तीही नको तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे त्याच्या फळाविषयी कधीही नाही म्हणूनच कर्माच्या फळांची तू इच्छा करू नकोस आणि कर्म न करण्याचाही आग्रह धरू नकोस कर्मण्येवाधिकार असते मा फलेशु कदाचन हे धनंजया सिद्धी आणि असिद्धीमध्ये समान भाव ठेवून स्थिर बुद्धी होऊन तुझी कर्तव्य कर्म कर समत्व म्हणजेच योग योगस्थक कुरु संगम त्यक्त्वा धनंजय सिद्धसिद्ध समो भूत्वा समत्व योग उच्चते समत्वस्वरूपी बुद्धियोगाचं श्रेष्ठत्व बुद्धीचं महत्त्व आणि स्थितप्रज्ञाची लक्षणं हा परमात्म्याच्या प्राप्तीचा अमूल्य असा उपदेश यानंतर भगवंतांकडून अर्जुनाला मिळणार आहे याच अध्यायाच्या दुसऱ्या भागाच्या ऑडिओमध्ये तो ऐकूया आणि पहिल्या भागात इथेच थांबूया हरये नमः हरये नमः हरये नमः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु धन्यवादः